औद्योगिक विकासामुळे उरण तालुक्यातील शेती क्षेत्र दिवसांगणिक कमी होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून उरण तालुक्याची ओळख होती. मात्र आजच्या घडीला या शेतीप्रधान तालुक्यात शेती करणारे मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे कोणी मजूर देते का मजूर म्हणत गावोगावी शेतमालकांवर भेटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यामुळे इतरांची शेतजमीन 3 हिस्से देऊन देखील कोणी कसायला येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या उरण तालुक्यात शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच्या कामासाठी वेगवेगळी अत्याधुनिक यंत्रे आली आहेत, मात्र तरीही मजुरांचीच गरज लागतेच. परंतु शेतीच्या कामांसाठी उरण तालुक्यात मजूर मिळत नसल्याने शेती पडीक ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. सध्या उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोदामे निर्माण झाली आहेत, त्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. पूर्वी रोजगारांची साधने कमी असल्याने सहज मजूर उपलब्ध होत होते. दिवसभर उन्हा पावसात मेहनतीची कामे कशाला करायची म्हणून मजूर शेतीच्या कामाला नकार देत आहेत, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.